नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता हा व्हिडिओ प्रत्येकानं पाहायचा आहे आणि तात्काळ शेअर करायचा आहे. BST बसमध्ये किती गलथान कारभार आहे आणि 5 किलोमीटरच्या आत BST बसचं हे तिकिटासाठी ग्राउंड बुकिंग हे ठेवलं जातं. आणि आजची तारीख आहे 5/7/2024. आणि मी सायंकाळी 7:10 AC बसमधून बसलेलो होतो टाटा पॉवरला येण्यासाठी. हा बस क्रमांक बघा, हा तुम्हाला मार्गच आहे. हा मला वाटतं नंबर दिसेल त्याचा बसचा, तर बसचा RTO पासिंगचा नंबर आहे MH03CN7255. आणि 5 किलोमीटरच्या आत ग्राउंड बुकिंग चालतं. ही बस बोरिवली स्टेशनवरून टाटा पॉवरला येत असते, परंतु इथं ग्राउंड बुकिंगला कोणीही अधिकारी नव्हता. आणि बसमधून आम्ही सुद्धा फुकट आलो. जवळ 32 लोक ही बोरिवली स्टेशनवरून टाटा पॉवरला ही फुकट आलेली आहेत. मी सुद्धा आलेलो आहे शामराव मोकाशी, मी सुद्धा फुकट आलेलो आहे. अशी 32 लोक ही फुकट आलेले आहेत. म्हणजे BST अधिकारी करतात काय, आपले कर्मचारी काम करतायत का नाही, म्हणजे अशा किती गाड्या फुकट भरून जात आहेत आणि BST घाट्यात घालवण्यासाठी कर्मचारीसुद्धा हे जबाबदार आहेत. तर आज संध्याकाळी 7:10 ग्राउंड बुकिंगला क्वार्टर रोड नंबर 1 ज्याची कुणाची दुटी असेल त्याच्यावरती निलंबनासारखी कारवाई करा. मी सुद्धा फुकट आलेलो आहे, साक्ष द्यायला तयार आहे. आणि अशी किती बस किती कर्मचारी काम करतायत हे मात्र BST प्रशासनानं लक्षात घेतलं पाहिजे, तात्काळ चौकशी झाली पाहिजे. शिवाय ज्या ठेकेदाराची गाडी होती त्या ड्रायव्हरची जबाबदारी होती. जर तिथं ग्राउंड बुकिंगला कंडक्टर नसेल तर गाडी हलवायची नाही, किंवा डेपोजवळ आणून गाडी उभा करून त्यातले प्रवासी तिकीट कापून पुढं जायचे असतात. परंतु असं त्या चालकानं सुद्धा काही केलं नाही. आणि त्या बसचा क्रमांक RTO पासिंगचा क्रमांक MH03CN7255 हा आहे. तरी BST प्रशासनानं तत्काळ चौकशी करावी आणि दोषीवरती निलंबनासारखी कारवाई करावी. मी सुद्धा त्या बसमधनं फुकट आलो, 32 लोक फुकट आलेत. आणि त्या बसचा रूट क्रमांक 299 हा होता. संध्याकाळी 7:10 बोरिवली स्टेशनवरून मी फुकट आलो अशी BST अंदाधुंदी आहे. तरी तात्काळ ग्राउंड बुकिंगची चौकशी करा आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.